पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्यातून पंचवीस पंधरा लेख शीर्ष अर्थात मूलभूत सुविधा अंतर्गत एक कोटी रुपयांचा विविध विकास कामांना मंजुरी मिळाली आहे शहरांचा विकास करताना आमदार प्रशांत ठाकूर ग्रामीण भागाला कधीच विसरले नाहीत गावांनाही निधी देत गावांचा विकास करण्याचा त्यांचा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न असतो त्यानुसार येत्या पावसाळ्यापूर्वी ही विकास कामे पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत पनवेल विधानसभा क्षेत्रातील वाकडी ते रस्ता डांबरीकरण खर्च वीस लाख रुपये कोळवाडी येथे रस्ता डांबरीकरण करणे खर्च दहा लाख रुपये वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायत हद्दीतील वांगणी तलाव सुशोभीकरण करणे खर्च दहा लाख रुपये उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील उसरली गावातील गणपती घाटापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे खर्च दहा लाख रुपये चिंध्रण गावात अंतर्गत गटार बांधकाम करणे खर्च दहा लाख रुपये शिवकर गावातील अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे खर्च दहा लाख रुपये पाली देवत ग्रामपंचायत हद्दीतील सुकापूरमधील न्यू ओम शक्ती सोसायटी ते कार्तिक सोसायटीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे खर्च पंधरा लाख रुपये शिवम सोसायटी ते विस्पुते कॉलेज देवत येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे खर्च पंधरा लाख रुपये ही कामे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पंचवीस पंधरा लेख शीर्ष अर्थात मूलभूत सुविधा अंतर्गत करण्याची मागणी करून त्या संदर्भात सतत पाठपुरावा केला होता त्या अनुषंगाने या विकास कामांना शासनाकडून मंजुरी मिळाली आहे